मंगळवारी 15 जून रोजी औरंगाबाद शहरातील N11 परिसरामधील नवजीवन कॉलनी येथील भाजी मंडई येथे गेल्या 1.5 वर्षांपासून बंद आहे. येथील काही व्यापारी SBO शाळेसमोर भाजी मंडई भरवत आहेत. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक यांनी पाठ फिरवली असून सदरील भाजी मंडई पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. औरंगाबाद शहरातील नवजीवन कॉलनीमध्ये खूप वर्षांपासून मोठी भाजी मंडई सुरू होती. मात्र काही व्यापाऱ्यांनी 1.5 वर्षापासून शहरातील SBO शाळेसमोर भाजी मंडई भरवण्यास सुरुवात केल्यानं येथील आणि आजूबाजूचे ग्राहक SBO शाळेजवळच्या मंडईमध्ये जायला लागले. त्यामुळं या जुन्या मंडईकडं ग्राहकांनी पाठ फिरवली असून नवजीवन कॉलनीतील भाजी मंडई ही मनपाची अधिकृत मंडई असल्यानंतर सुद्धा SBO शाळेसमोर अनधिकृत मंडी भरवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं तिथे लहान मोठे अपघात नेहमीच होत असतात आणि कोरोना काळातील मोठी गर्दी होण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र प्रशासनानं सदरील व्यापाऱ्यांवर कसलीच कारवाई केली नाही. प्रशासनानं जुनी भाजी मंडई मधील व्यापाऱ्यांना व्यापार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी काही व्यापारी आणि नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. माझं नाव कौतिकराव कचर दाभाडे. आपण किती वर्षापासून या मंडईमध्ये आहात? मी 20 वर्षापासून या मंडई. शासनाला काय सांगू इच्छिता? शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे, जे लोक वर बसतात ते इथं लोक होते पहिले, ते लोक वर जाऊन बसले, फक्त त्यांना उठवून द्या आणि त्यांच्या जागेवर बसू द्या. आमचं दुसरं काय नाही, ही मंडी पहिल्यापासून चालू आहे आणि इथून गिराईक M2 येतं, चौकून इथं गिराईक येतं. इथे भाजीपाला स्वस्त भेटतो आणि चांगला भेटतो. किती वर्षापासून ही मंडी? ही मंडीला 20 वर्ष होऊन गेले आणि आम्हाला जे सहकार्य केलं तर भरपूर नागरे साहेबाचं आमच्यावर लय सहकार्य. त्यांना आम्हाला तिथून उठू दिलं नाही, कुठं जाऊ दिलं नाही. त्यांना खूप प्रयत्न केले ते लोकांसाठी, पण ते लोक ऐकतच नाही. ते काम शासनाचं आहे. मग आता शासनानं काय करावं? शासनानं एवढंच करावं, त्यांच्या जागेवर त्याला आणून बसवावं. ते काय पर्याय मागते की बा आम्हाला मंडीत जागा नाही, फलन नाही, पण ही जागा त्यांची सगळी पडेल, त्यांना इथं आणून बसवावं त्यांना. बरं, ते इथं नाही आले तर मग काय करावं शासनानं? आता ते शासनाचं काम आहे, त्यांना तिथून उठवून द्यावं. तुम्ही कुठं होते बा? त्यांना भाजीपाला तुम्ही कुठं विकत होते तिथे जा, बाकी दुसरं काय पर्याय बोला. ते जी आहे ना, तुम्ही जे बोलता ना, तर त्यांच्या जागा सगळ्या आहे. कोणीही बी आलं तरी आम्ही सगळ्यांना इथे जागा देतो बसायसाठी. आम्ही म्हणत नाही की ते इथून जा का काय करा, पण ते लोक काय करते, घंटाभर बसते आणि उन्हून तिथे पळून जाते अशी भानगडी.